नांदगाव शहर करोनामुक्त झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा, मुख्याधिकारी यांनी दिली माहिती. नगर परिषद नांदगावच्या वतीने आजपर्यंत नागरिकांनी नांदगाव शहर करोनामुक्त ठेवण्यासाठी जे अनमोल असे सहकार्य केले त्याबद्दल नांदगाववासियांचे मुख्याधिकारी श्रीमती श्रेया स्वप्नील देवचके यांनी नांदगाववासियांचे आज शतशः आभार मानले. आजपर्यंत नांदगाव शहरात 11 करोना व्हायरस रुग्ण होते, त्यापैकी दुर्दैवाने 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून दिनांक 16 जून 2020 रोजी उर्वरित सर्व रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. नांदगाव शहरात सध्या एकही नवीन करोना रुग्ण सापडला नसून सद्यस्थितीत नांदगाव शहर हे करोनामुक्त झाले आहे. यावेळी मुख्याधिकारी श्रीमती श्रेया देवचके यांनी सर्व नांदगाववासियांना आवाहन केले, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा, बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करावा, सर्दी खोकला आणि ताप यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा, 55 वर्षापेक्षा जास्त व 10 वर्षाखालील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये, बाजारात विनाकारण गर्दी करू नये असे जाहीर आवाहन केले. आज रोजी नांदगावचे 2 व्यक्ती व ग्रामीण भागातील 3 व्यक्ती असे 5 व्यक्ती डिस्चार्ज करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रेया देवचके यांनी दिली आहे. जनमत मराठी न्यूजकरिता सतीश परदेशी, मनमाड, नाशिक.